घाईघाईने मधुचंद्र तर केला पण लग्नच करायचं विसरलो अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. अशी टीका मी नाही करत आहे, अशी टीका शिंदे गटावर सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे. आता सामना म्हटलं की ती शिवसेनेची भूमिका असणारच. संजय राऊत यांच्यावर जरी ईडीने कारवाई केली असली तरी अजूनही संजय राऊत हेच सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. पण यात आता थोडासा ट्विस्ट आहे. राऊतांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता सामनाचे संपादक झालेले आहेत. त्यामुळे आता सामनाचे अग्रलेख उद्धव ठाकरे लिहिणार की संजय राऊतच ईडी कोठडीतून अग्रलेख लिहिणार याचं उत्तर गुलदस्त्यात आहे. पण आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा फैसला आता जवळ आलेला आहे. या प्रकरणात काय घडेल की आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला पण लग्नच करायचं विसरलो अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळतंय, गरगरतंय, क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली आहे. शिंद्यांची प्रकृती बिघडली, त्यांच्या 40 समर्थकांसाठी हा शुभशकून नाही आहे. औटघटकेच्या सरकारसाठी स्ट्रेचर व ॲम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरं व्हावं, त्यांना बरंच काही पाहायचं आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचं बळ देवो असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्यावर सडकून टीका करतायत. या बंडखोरांना गद्दार असा टॅगसुद्धा लावण्यात आला आहे. पुण्यात आदित्य ठाकरेंची सभा झाली त्यावेळी तेथूनच उदय सामंत यांची गाडी जात होती. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि फुटीर शिंदे गट यांच्यातील तणाव आता दिवसेंदिवस वाढतोय. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत देखील बंडखोरांचे कान टोचले होते. आता शिवसेनेचा अग्रलेखसुद्धा ठाकरी भाषेत लिहित शिंदे गटाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. गेल्या महिनाभरापासून सातत्याने दोघांनी दिल्लीच्या वाऱ्या केल्यात. राज्यात शिंदे सरकार असताना देखील सगळेच निर्णय हे दिल्लीतून होत असल्याचं चित्र आहे. आता या सगळ्या सत्ता संघर्षाची नेमकी परिणिती काय होते हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला सामनातून करण्यात आलेल्या टीकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.